देशाच्या पातळीवर सगळ्यात मागासलेला जिल्हा बीड आहे आमचा, सगळ्यात अशिक्षित जिल्हा बीडच. पर्यटन तर नाहीच आहे देशात, नाही जगात सगळ्यात कमी वृक्ष असलेला जिल्हा बीड आहे जगात. जगात आमच्याकडे झाडी नाही का, ऑक्सिजन कसं घेतो आम्ही? रामदेव बाबा आले तर त्याला एक कार्टून आलेलं होतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे ते एवढं घेऊन जातील हे आपण मरू. काकूने एक चांगलं काम केलं की काँग्रेसची बांधणी फार चांगली केली, कार्यकर्त्याचं संघटन चांगलं ठेवलं, तालुका पातळीवर गाव पातळीवर सरपंचसुद्धा काँग्रेसचाच व्हावा हा एक दृष्टिकोन काकूंचा, काकूला दोन टर्म यशस्वी करण्यात कारणीभूत ठरला. काकूचं राजकारण ओबीसीचं आतून असेल बाहेरून नव्हतं. कुरळीकरांना असं वाटायचं की आता वारस धनंजय मुंडेच आहे, कारण तो सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे आता सामान्य कार्यकर्ता नाही होतो, मागे पुढे तो या महाराष्ट्राचं नेतृत्व करेल असा कार्यकर्ता आहे. मग ते लॉन्चिंग करते वेळेला त्यांनी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडेला तिकीट देऊन टाकलं. ते खासदार होते, खाली ते तिकीट दिलं. वाद तर होणारच, गोपीनाथ रावणेच पुढाकार घेतला, ऊसतोड कामगारांचा प्रश्न हातात घेतला, म्हणून तरी चार दिवस चांगले आले. कशात आले चांगले? जिथे 1 लाख रुपये उचल भेटत होती तिथे तो 2 लाख भेटायला लागले, आणि फायनल पेमेंटमध्ये 4 लाख रुपये आत्ता यायला लागले. पंकजा ताईच्या प्रयत्नानं आत्ता 4 लाख रुपये येतात. आमच्यावर एकच उपकार केला शंकरराव चव्हाणांनी, विष्णुपुरी आणि जायकवाड यांना. आमचे शेतकरी तरी किमान पक्षी 4 धान्य अधिक पिकू शकले आणि स्वतःचं पोट भरू शकले, याच्या पलीकडं नाही. बीड जिल्ह्याचं भवितव्य तसं कठीणच आहे, वन मॅन लीडरशिप चालणार नाही. ओबीसीचंही चालणार नाही, त्या मराठा समाजाचंही चालणार नाही, वरचंही चालणार नाही, खालचं कुडलचंच चालणार नाही. काम करील त्याला मतदान, ही भूमिका आता लोकांची आलेली आहे. ऋतुजातीचा कोणताही असो, मिश्रित जरी असला एखादा, बीड जिल्ह्यामध्ये आला आणि उभा टाकला तर निवडून येईल, कारण आम्हाला सवय बाहेरच्या लोकांना निवडून द्यायची. आमचे अर्धे लोक सकाळच्या वेळेला टपरीवर असतात मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये. इथून तिथून रोडला तुम्ही जा, पश्चिम महाराष्ट्रातून फिरा, लोक दिसणार नाही. बीडमध्ये फिरा, बीडपासून परळीपर्यंत लोक टपऱ्या सगळ्या भरलेल्या असतात. जणू काही इथं वोटिंग लागलेले आणि काउंटिंग चालू आहे. गोपीनाथरावच्या पश्चात गोपीनाथरावच्या विचाराला बांधील राहणारे लोक आता तेवढे राहिलेले नाही. त्याचं कारण आहे, OBC जो प्रयोग गोपीनाथरावच्या काळात झाला त्याच्यामध्ये तीनच जाती आल्या, माधव ह्या व्यतिरिक्त OBC 273 जाती आहेत OBC. बाकीच्यांना काय न्याय मिळाला असं लोक विचारतात, आम्हाला काय न्याय भेटला? म्हणजे त्या OBC सुद्धा मराठ्यासारखी फाटाफूट आहेच आहे. नमस्कार, बोलबिडू गप्पांमध्ये आपलं स्वागत. आपण बोलबिडू गप्पा या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आपण आढावा घेतो आहे, राजकीय स्थित्यंतर विशेषतः किंवा सामाजिक स्थित्यंतर बघतो आहे आपण. आणि आज आपण बीड जिल्हा जो आहे तो आपण समजावून घेणार आहोत. बीड जिल्हा जो आहे तो वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्याला एक इतिहास आहे. 52 असेल मुस्लिम राजवट होती बराच काळ, आणि त्याच्यानंतर OBC किंवा वंजारी यांचं राजकारण जे आहे तिथलं ते चर्चेमध्ये असतं. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असंही म्हटलं जातं बीडमध्ये. बीडमध्ये लोकांना राजकारणावरती चर्चा करायला अगदी रिक्षावाल्यापासून असेल कॅन्टीनमध्ये आवडतं. आणि हे सगळं समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत खास पाहुणे आहेत विजय देशमुख सर. सर जे आहेत ते समाजशास्त्रज्ञ आहेत, सोशॉलॉजीमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे, स्वतः ते शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. आणि सरांकडून आपल्याला बीडचा जो सगळा इतिहास आहे सामाजिक राजकीय तो सगळा जाणून घ्यायचा आहे. अगदी सुरुवातीला शेकाप किंवा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, केशर काकू क्षीरसागरसारख्या नेत्या होत्या त्यांचं राजकारण. नंतर पुढं जाऊन ते बदललं, महाजन मुंडे ही जी जोडी प्रसिद्ध आहे राजकारणात ती उदयास आली. तिथं शरद पवारांचं पण काय राजकारण आहे? पवार असं बऱ्याच वेळा म्हणतात की मला बीडचं राजकारण समजत नाही, बाकी
चं समजतं, असे अनेक पदर आहेत ते सर सगळे उलगडून सांगतील. सर स्वागत आहे तुमचं. थँक्यू खूप खूप या कार्यक्रमामध्ये. आणि मी जसं म्हणालं की प्रत्येक शहराचं जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य असतं, एक इतिहास पण असतो. आता बीडसुद्धा तुमचा जो आहे शहर किंवा जिल्हा, तर त्यालाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. निजाम काळापासून तिथं मुस्लिम राजवट होती, अगदी शहरामध्ये हिंदू मुस्लिम वस्त्या कशा होत्या, बिंदुसुरा नदीच्या आसपास कशा पद्धतीनं ते शहर सगळं वसलं होतं. तुम्हाला स्वतःला काय जाणवतात, म्हणजे ऊस तोड कामगारांचा जिल्हा असं एक त्याचं फार मोठं वैशिष्ट्य, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मजूर रोजगाराकरता स्थलांतरित होतात 6 महिने जवळपास. त्याच्यामुळं जे काही बदल होत आहेत ते सुद्धा आहेत. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून बीडची काय वैशिष्ट्य? मी बीड जिल्ह्याचा प्राथमिक इतिहास निजाम काळापासूनचा मी जर विजित केला तर ते अधिक सोयीचं राहील. निजाम राजवट जवळपास 224 वर्ष निजामानं आंध्र, तेलंगणा आणि मराठवाडा, त्या मराठवाड्याचे 5 जिल्हे होते. आता नवीन जिल्हे झाले, 3 वाढले, ते 8 जिल्हे झाले, पण 5 जिल्ह्यावर निजामाचं पूर्ण वर्चस्व होतं. आणि 224 वर्ष निजामानं तिथं स्वतःची राजवट राबवलेली होती. त्यामुळं मुस्लिम संस्कृतीशी एकजीव झालेला बीड जिल्हा आहे, कारण हैदराबादपासून बिदरपासून तो फार दूर नाही आहे. आम्ही आंध्रला आणि तेलंगणाला जोडलेल्या बॉर्डरवर राहतो, त्यामुळं परळीपासून ते बीडपर्यंत निजामाच्या राजवटीमध्ये सगळी माणसं त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेखाली इतकी बांधली गेलेली होती की निजामाच्या विरोधामध्ये ही माणसं उठाव करतील, स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होतील आणि निजाम राजवट बदलण्यासाठी काही मागणी करतील असं निजामाला कधीही वाटत नव्हतं. परंतु काही घटना मराठवाड्याच्या बाहेर जिथे ब्रिटिश राजवट होती त्याचे रिफ्लेक्शन्स हे मराठवाड्यामध्ये आले. मराठवाड्याचे जे बॉर्डर एरियाज होत्या त्या बॉर्डर एरियाजमध्ये अगदी निजामानं शेवटच्या 5 वर्षामध्ये ज्या काही चुका केल्या त्या चुकामध्ये हिंदूंना नोकऱ्यामध्ये सामावून न घेणं, 85% हिंदू होते आणि फक्त 15% मुस्लिम होते, पण 90% मुस्लिम प्रशासनामध्ये होते. माध्यम उर्दूचंच होतं, सक्ती उर्दूच्या शिक्षणाचीच होती, त्यामुळं बाकी समाजानं उर्दूची शिक्षण घेण्यासाठी काही स्वारस्य नव्हतं. त्यांच्या मातृभाषेहून त्यांना शिक्षण थोडंफार मिळत होतं, परंतु पूर्ण स्वातंत्र्य त्यांना जे पाहिजे होतं शिक्षण क्षेत्रामध्ये ते त्यांना मिळत नव्हतं. आणि त्यातच निजामाचा हा शेवटचा मूर्तीचा निजाम हा अत्यंत साधा माणूस होता. त्यांनी बरेच वर्ष राज्य केलं, हे राज्य करीत असताना राज्यकर्त्याच्या काही चुका होत राहतात. विकासाची कास धरली, ब्रिटिशांचं मांडलिकत्व पत्करलं, ब्रिटिशांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे रूट्स आणल्या, काही ऑइल मिल्स काढल्या, काही कॉटन मिल्स काढल्या, काही कागदाचे कारखाने स्वतः काढले. काजीपुरा म्हणून औरंगाबादमध्ये जे छोटंसं खेड आहे तिथं कागदाचा कारखाना होता. निजामाला आणि निजामाच्या स्टेटला लागणारा प्रशासकीय कागद तिथून यायचा. निजाम तसा लोकाभिमुख कामामध्ये पुढे होता, परंतु त्याला शेवटच्या टप्प्यात मिळालेले लोक जे होते ते त्याला सोयीचे भेटले नाहीत. आणि मग ब्रिटिश गव्हर्नमेंट जाणार, भारत स्वतंत्र होणार या भूतीपोटी आपलंही राज्य धोक्यात आहे असं वाटल्याच्या नंतर निजामानं मुस्लिम संघटनांची बांधणी त्यांच्या ऐकणाऱ्या लोकांकडून केली आणि मग त्या बांधणीमध्ये काही अत्याचार हिंदू लोकांवर झाले. त्या अत्याचारामधून स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले, विरोध करणारे निर्माण झाले, स्वाभिमानी माणसं निर्माण झाले, ते बाहेर पडले. निजामांना शेवटी या लोकांवरून कॉम्प्रोमाइज करणं तर शक्यच नव्हतं, कारण हे सशस्त्र लढ्यामध्ये गेले. आणि त्यांचा जो कासिम रजवी नावाचा जो प्रमुख होता
रजाकार संघटनेचा प्रमुख, त्याच्या अधिक अत्याचारामुळं त्याच्या विरोधामध्ये इतकी लोकजागृती झाली, लोक विरोधात गेले, मग निजामाचे चांगल्या गुणांचा विसर लोकांना पडला, काशिम रजवीज फक्त समोर दिसायला लागला, हिंदू मुस्लिमांच्या दंगली झाल्या, अनेक हिंदू मारले गेले. बीड जिल्ह्यामध्ये पहिला बळी आमचा धारूरमध्ये गेला, त्या लोकांनी तिथलाचा एक हिंदू माणूस मारला. आता तो पुढे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलर मिळाले असतील, पण हिंदू मारला म्हणून हिंदू लोक निजामच्या विरोधी गेले, म्हणजे बीड जिल्हा निजामाच्या विरोधी पेटून उठला. परळी त्याला अपवाद राहिला नाही, बीड त्याला अपवाद राहिला नाही, उदगीर त्याला अपवाद राहिला नाही. आणि त्याच्यामधूनच एक नवीन नेतृत्व कर्नाटकामध्ये एक सिंदगी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये खेडगीकर नावाचे ग्रस्त स्वामी रामानंद तीर्थ, त्यांनी नंतर ते धारणा केलेली होती, पण ते मूळ खेडगीकर आहे. त्यांचे एक भाऊ बेथूजी हे अंबाजोगाईच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रमुख होते. त्यांची टीम फार मोठी होती, देवीसिंग चव्हाण, बाबासाहेब परांजपे, बेथूजी गुरुजी, खेडगीकर, अनेक लोक त्यांच्या अनुयायी होते. संपूर्ण आंध्र, तेलंगणा आणि मराठवाडा त्यांचा भक्त होता. त्यावेळेला इंडियन नॅशनल काँग्रेस हे काम करत होती ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. महाराष्ट्रामध्ये निजाम स्टेटमध्ये ती काँग्रेस काम करत नव्हती. आम्ही उपेक्षित होतो, आम्ही निजामाकडचे, आम्ही उपेक्षित होतो. मग इथं कुणीतरी काम केलं पाहिजे, मग स्वामी रामानंद तीर्थानं हैदराबादमध्ये ते काम सुरू केलं. मग ते महाराष्ट्र काँग्रेस म्हणून त्या नावाखाली ते लढले, ऑर्गनायझेशन चांगलं तयार केलं, जनजागृती त्यांनी चांगली तयार केली, अनेक अनुयायी प्रत्येक खेड्यापाड्यात त्यांचे निर्माण झाले आणि स्वामी रामानंद तीर्थ एक नेते झाले. त्यांनी निजामाच्या विरोधामध्ये जेव्हा असे म्हणजे मोठे आंदोलन केले आणि मग 17 सप्टेंबर 1948 आम्ही एक वर्ष लेट आहे, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण मराठवाडा हा त्या दरम्यान झाला नाही, स्वतंत्र झाला नाही. आम्ही 17 सप्टेंबर 1948 स्वतंत्र झालो, निजामाची राजवट त्याची संपली. 13, 14, 15, 16 आणि 17 म्हणजे 16 हे पोलीस ॲक्शन झालं. पोलीस ॲक्शनमध्ये निजाम शरण आले आणि निजाम शरण आल्यानंतर 17 सप्टेंबरला मराठवाडा स्वतंत्र झाल्याची घोषणा झाली. तरीही निजाम 48 पासून 50-51 त्या स्टेटचा प्रमुख राहिला, कारण केंद्र सरकार आणि निजाम गव्हर्नमेंट यांच्यामध्ये जे करार आहेत त्या कराराप्रमाणे निजाम तिथं प्रमुख राहिले. परंतु ते नाममात्र होते राष्ट्रपतीसारखे, त्यामुळे त्यांना प्रशासनामध्ये दखल घेण्याचा काही अधिकार नव्हता. एक प्रक्रिया सुरू झाली, लोकशाही आली, लोकशाहीप्रमाणे 47-48 नंतर आपण घटना स्वीकारली 26 जानेवारी 1950 ती आपणच तयार केली, आपणच आपल्याला अर्पण करून घेतली, असा तो इतिहास आहे. आणि मग 1950-1952 हा केंद्र सरकारला लोकशाही पद्धतीनं निवडणुका घेऊन नवीन केंद्रातलं सरकार आणण्यासाठी एक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष लागली आणि 1952 पहिली पंचवार्षिक योजना आली. त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये रामचंद्र गोविंद परांजपे, आता हे जे माणसं 1952 जी टीम आहे लोकसभेत निवडून गेलेली, हे आता कुठलचे नाही, ते PDFकडून उभा होते. PDF पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणून बीड जिल्ह्यामध्ये एक युनिट काम करत होतं, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांचाही सपोर्ट होता. माझे वडीलसुद्धा आमदार होते ते PDFकडून, तर ते शेका पक्षाचे एक अलायन्स होता, त्यांचा डाव्या विचारांचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपमधून हे लोक निवडणूक लढले आणि त्यामध्ये ते राईट हँड होते. बाबासाहेब परांजपे फार मोठं व्यक्तिमत्व होतं, ते साधं व्यक्तिमत्व नव्हतं. योगेश्वरी शिक्षण संस्थाच्या वाडीमध्ये स्वामी रामानंद तीर्थांनी त्याचा पाया रचला, परंतु कळस मात्र बाबासाहेब परांजपेमुळे झाला, एवढा विकास त्यांनी केला. आता हे बाबासाहेब परांजपे जसं समाजवादी म्हणतात,
आणि काही म्हणतात, पण ते पुरोगामी विचाराचे होते हे निश्चित. मी त्यांच्याकडे एक महिनाभर विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे राहिलेलो आहे. मला त्यांचा चांगला अनुभव आहे, कारण ते खरंच समाजवादी होते. कारण त्यांनी त्या काळात इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे. तर ते घुगे म्हणून वैनातराव घुगे, शिवाजीराव घुगे म्हणून मेडशीचे त्यांचा एक भाऊ रवींद्र घुगे हे माझ्या भावाचे क्लासमेट होते, मित्र होते. त्यांच्यामुळं ती जवळीकता आलेली होती. माझ्या वडिलाचे ते अत्यंत क्लोज होते. मी ज्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झालो त्या महाविद्यालय हे जवाहर एज्युकेशन सोसायटी परळी वैजनाथ यांच्यामार्फत चालत होतं. त्याचं नाव आहे वैद्यनाथ महाविद्यालय. त्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये बेथूजी गुरुजी आणि बाबासाहेब परांजपे या लोकांनी फार मोठा सहभाग दिला. तर 22 किलोमीटर येत आम्ही शिक्षणापासून वंचित होतो. आम्ही शिक्षण घेऊ शकत नव्हतो. मराठवाड्यामध्ये 3 ठिकाणी जाऊन शिक्षण घेता येत होतं. एक औरंगाबाद गव्हर्नमेंट कॉलेज, एक योगेश्वरी अंबाजोगाई कॉलेज आणि तिसरं उदगीरला एक महाविद्यालय होतं. तिथे एक त्यांनी काढलेलं होतं. बाकी छोट्या मोठ्या संस्था ज्या होत्या त्या याच लोकांनी उभा केलेल्या होत्या. शिक्षण मराठी माध्यमातून तर नव्हतंच नव्हतं, इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं. आणि आम्हाला युनिव्हर्सिटी उस्मानिया युनिव्हर्सिटी होती. आम्हाला 1956-56 दरम्यान मराठवाडा विद्यापीठ आम्हाला मिळालं आणि तिथून मग आमचं शिक्षण खऱ्या अर्थानं सुरू झालं. म्हणजे बाबासाहेब परांजपे समाजवादी किंवा पुरोगामी विचाराचे तुम्ही म्हणालात की मग ते कसं त्याने योगेश्वरीच्या माध्यमातून सगळा पाया रचला आणि ते झाले. मग त्याच्यानंतर मला वाटतं 57 क्रांतीसिंग नाना पाटील. 57 ते नाही आले, 57 ते 67 आले. 67 ओके. मधल्या काळामध्ये रखमाजी पाटील म्हणून आले. 57-62 मग हे जे समाजवादी किंवा पुरोगामी विचाराचे नेते होते यांचा प्रभाव किती काळ टिकला? आता यांचा काळ 5 टिकला. काँग्रेसनं पूर्ण 5 जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं स्वतःचं बस्तान बांधलं आणि 1957 नंतर काँग्रेस प्रभावी झाली मराठवाड्यामध्ये आणि बहुतांशी सगळ्या जागा ज्या होत्या त्या काँग्रेस जिंकल्या. त्यावेळेस ही सगळी माणसं जी होती ती म्हणजे पडद्याआड गेलेली होती सगळी बहुतांशी. बाबासाहेब परांजपे होते, दीर्घकाळ जगले ते, परंतु अकर वाघमारे, आनंद भालेराव, बाबासाहेब परांजपे, विजेंद्र काबरा ही जी मंडळी होती या मंडळीचा तेवढा प्रभाव स्वातंत्र्याच्या काळामुळं जो प्रभाव होता तेवढा प्रभाव 57 निवडणुकीनंतर त्यांचा राहिला नाही. तोपर्यंत काँग्रेसनं चांगली बांधणी मराठवाड्यात केलेली होती. 52-57 आणि 57-67 सयाजीराव पंडित 67 परंतु कुठेतरी विकासाच्या नावानं, कुठेतरी जातीच्या नावानं, कुठेतरी अशा प्रकारच्या अनेक घटक असेल, आर्थिक घटक आहे, तर त्यामुळं लोक सॅटिस्फाईड झालेले आहेत. आमचा बीड जिल्हा फार अवेअरनेस मधलाचा आहे, अत्यंत जागृत आहे. त्याला तर काहीच सहन होत नाही, टाचणी पडली की त्याला ते कळतं. आत्ता कळायला लागलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळं, त्यावेळेस त्याला ते लगेच कळत, आणि त्याची मतं फिक्स होती. ते निर्भीडपणानं मतदान करत होतं. त्यावेळेला 67 घटना अशी घडली असं म्हणतात, कारण मी लहान होतो त्यावेळेला, 16-17 वर्षाचा असेल मी त्यावेळेस. कारण क्रांतिसिंह नाना पाटलांना निमंत्रित करणारी एक मंडळी आमच्या बीड जिल्ह्यात होती. आमचा बीड जिल्हा तसा डाव्या विचारसरणीचा, परंतु थोड्या मताधिक्यानं आमचे कम्युनिस्ट लोक पडले. पण अतर बाबर म्हणून बीडमध्ये एक प्रमुख नेता होता आणि मग शेका पक्ष स्ट्रॉंग होता. या लोकांनी 67 साताऱ्यामध्ये जाऊन तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही या आणि लढा. क्रांतिसिंह नाना पाटीलांनी त्याला नकार दिलेला होता, परंतु यांच्या आग्रहास्तव 1967 लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा अर्ज दाखल झाला. विशेष आहे कारण या लोकांना विश्वास होता की हा जिल्हा हा डाव्या विचारसरणीचा आहे, उजवी विचारसरणी येऊन गेलेली आहे, जुनं स्वातंत्र्याचा प्रभाव कमी झालेला आहे, तेव्हा एक प्रयोग म्हणून करायला काही हरकत आहे. आणि त्यावेळेस फारसं मतदान लागत नव्हतं,
तेवढं मतदान डाव्या विचारसरणीचं होतं आणि क्रांतिसिंह नाना पाटील काँग्रेसच्या विरोधामध्ये. जनरली आपण बघतो की बाहेरून आलेला जो नेता असतो त्याला विरोध होतो, तो जरी चांगला असला तरी हा बाहेरचा आहे किंवा आपल्यावरती लादला जातोय, तर हे स्वीकारलं कसं? स्वीकारायचं मुख्य कारण असं होतं की स्वतः क्रांतिसिंह नाना पाटलांचा प्रभाव अद्याप हे झालेला नव्हता, नष्ट झालेला नव्हता. स्वातंत्र्य युद्धातलं त्यांचं भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दलचं सातारा जिल्ह्यातील काम हे संपूर्ण देशभर पसरलेलं होतं. आणि पर्टिक्युलरली आमच्याकडचे जे स्वातंत्र्यसैनिक निजामविरोधी चळवळ जी होती त्यांचा क्रांतिसिंह नाना पाटलाचा फार मोठा प्रभाव होता. उद्धवराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील हे यांचा प्रभाव फार होता. त्याची कोणाशी झाली लढत निवडणूक नाना पाटलांची? क्रांतिसिंह नाना पाटलांची नाना पाटलाचा आता विरोधातलं मला आठवत नाही, पण काँग्रेसचाच कुणीतरी असावं. पण नाना पाटील निवडून आले. ते 5 वर्ष खासदार होते, फार प्रभावी काम केलं नाही. त्यांना हिंदी येत नव्हतं, इंग्रजी येत नव्हतं, पण रेल्वेचा प्रश्न एकदा त्यांनी लावून धरला की मराठवाड्यामध्ये रेल्वेचं जाळं पसरलं पाहिजे किंवा परळीपर्यंत रेल्वे नगर रेल्वे मार्ग जो आहे तो तेव्हापासूनचा आहे, तो आणखी काही पूर्ण झालेला नाही, आष्टीपर्यंत झालेला आहे, तो येईल, तो आज नवोदयाला येईल, आम्ही आशावादी आहोत. आणि आता आमचे खासदार जे आहेत प्रीतमताई त्या जरूर आणतील. त्याच्याकडे येऊच आपण तो सगळा विकास आणि तो म्हणजे 10 वर्ष 57 नंतर परांजपेंच्या नंतर काँग्रेस होती, प्रभाव होता, परंतु नाना पाटलांना मात्र ते हरवू शकले नाही. मग परत त्यांनी कम बॅक केलं, त्याचं कारण आहे. नाना पाटलांना हरवणं सहज शक्य होतं, कारण काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या स्थापनेपासून मला वाटतं गट तट आहे आणि त्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ते लगेच तयार होतात. बुडबुडी ज्याला म्हणतो ना, ते बुडबुडी फार त्रासदायक ठरतात आणि त्यावेळेसही तयार झाले. आणि काँग्रेसवाल्यांनीच नाना पाटलांना निमंत्रित केलं, बबनराव ढाकणेंना निमंत्रित केलं आणि दोघांनाही निवडून आणलं. ही काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेसचं तर अणूच अणू, पण तुम्ही जर माजलात, तुम्ही जर अतिरेकी झालात तर तुम्हाला सुद्धा पाडण्यासाठी आम्ही बाहेरचं आणून पाडू शकतो. हे कार्यकर्त्यामुळेची ताकद आहे आणि ती त्यांनी सिद्ध केली. कुठपर्यंत चाललं हे 1985-90 पर्यंत चाललं आहे. 90 नंतर थोडंसं बंद झालं, कारण 90 स्वतः गोपीनाथराव मुंडे साहेब घटना अशा घडत गेल्या म्हणजे सलग 3 माणसं मराठा समाजाची झाली. रखमाजी पाटील, सयाजीराव पंडित, क्रांतिसिंह नाना पाटील. आमचा जिल्हा थोडा कॉन्सियस आहे जातीच्या बाबतीमध्ये. आता जे तुमचं ओबीसी आणि मराठाचं जे आहे तो कल त्यावेळेसही आलेला असावा. आणि काकू ह्या ओबीसीमधून होत्या, त्या तेली समाजातून होत्या, परंतु त्यावेळेस त्या काँग्रेस एकजीव होते. काकूने एक चांगलं काम केलं की काँग्रेसची बांधणी फार चांगली केली, कार्यकर्त्याचं संघटन चांगलं ठेवलं, तालुका पातळीवर गाव पातळीवर सरपंचसुद्धा काँग्रेसचाच व्हावा हा एक दृष्टिकोन काकूंचा काकूला 2 टर्म यशस्वी करण्यात कारणीभूत ठरला. काकूचं राजकारण ओबीसीचं आतून असेल, बाहेरून नव्हतं. ओबीसी मराठा असं ध्रुवीकरण झालं नव्हतं, म्हणजे ओबीसी आणि मराठा त्यांनी एकजीव करून ठेवलेले होते. आता तिथे काळे म्हणून त्यांचे कार्यकर्ते होते. मी स्वतः काकूंचा कार्यकर्ता होतो. 80 काकू, 77 एक इलेक्शन झाली इमर्जन्सी नंतर, त्यामध्ये लक्ष्मणरावजी देशमुख विरुद्ध बुरांडे, गंगाधरप्पा बुरांडे अशी लढत झाली. आमचा जिल्हा बघा कसा आहे, हे तिसरे ग्रस्त होते. त्यांनी काँग्रेसला बाजूला करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा लावला, सीपीआय असा. पण CPI, CPM, शेका पक्ष त्यावेळेस जिवंतही होते. आणि मग काँग्रेसवाल्यांच्या सपोर्टशिवाय ते येतात का? नाही ते. मग जे नाराज आहेत काँग्रेसवर त्यांनी त्यांना सपोर्ट करून बुरांडे पण निवडून आले 77. मिड टर्म निवडणूक झाली, 80 परत निवडणुका झाल्या, 78 काँग्रेस पक्ष फुटला, इंदिरा गांधींचं पुन्हा प्राबल्य वाढलं. शाह आयोग मी, इंदिरा गांधी, शायनिंग इंडियासारखंच ते झालं.
आणि मग ते शाह आयोग मी इंदिरा गांधी बघितल्यानंतर लोकांना वाटायला लागलं की शी वॉज व्हेरी बेटर दॅन ऑल द पीपल्स ऑल द पार्टीज. असं जेव्हा वाटायला लागलं त्यावेळेस पुन्हा इंदिरा गांधी नवीन टीम घेऊन आले, कारण सिंडिकेट इंडिकेट झालेलं होतं. इंदिरा गांधीला कॅन्डिडेट नव्हते, पुन्हा काकूला तिकीट मिळालं 80ला काकूला तिकीट मिळाल्याच्या नंतर काकूला कोणत्याही गावात जुने कार्यकर्ते होते परंतु संभ्रमात होते. सध्या जसं राष्ट्रवादी संभ्रमात आहे, उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे याच्यातला कार्यकर्ता संभ्रमात, त्याच्याची पुनरावृत्ती सतत, भाजप विरुद्ध शिंदे पवार उद्धव ठाकरे आणि शरद पवार असा कार्यकर्ता त्यांच्यातला सुद्धा संभ्रमात आहे सध्या. बरोबर आहे, भाजपमधलचा हे काय झालं, हे काय व्हायला लागले, तसं संभ्रम पुढं काय होणार आहे. बरोबर, काय म्हणून यांना साथ द्यायची, बरोबर काय म्हणून यांना साथ दिली, बरोबर आपलं अस्तित्व काय याच्यात, भविष्य काय, हा प्रश्न त्यांना जसा आहे तसं या सगळ्या पक्षामध्ये. बरोबर आहे, तसा प्रश्न त्यावेळेस सिंडिकेटमध्ये आणि इंडिकेटमध्ये होता. पण आम्ही परळीमध्ये 11 लोकांनीच, ज्यामध्ये भानुदासराव देशमुख होते, मी होतो, RPIचे धर्मानंद मुंडे होते, एक हलकी घेतली, 11 लोकांचा एक ग्रुप केला, चला चला इंदिरा काँग्रेस जिंदाबाद म्हणायचं आहे, आणि आम्ही एक फेरी काढली आणि निवडणुका लागल्या. काकूंना तिकीट मिळालं, काकूंना परळीमध्ये जागा नव्हती, सगळे लोक तिकडेच होते, इंडिकेटमध्ये नव्हते, ते सिंडिकेटमध्ये होते, बुजुर्ग लोक सगळे तिकडेच होते. मग तरुण लोकांनी गट तयार केला, मी स्वतः एक छोटीशी जागा, माझा एक प्लॉट होता तिथे, काकूंना एक चार पत्र टाकून एक ऑफिस थाटलं. लोक हसायचे, काकू कुठं आता निवडून येणार आहे का, पण काकू चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या, इंदिरा काँग्रेसचा चांगला विजय झाला, काकू विजयी झाल्या आणि काकूची पकड पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर निर्माण झाली. काकूनं प्रत्येक कुटुंब जे चुका करतं, शरद पवारांनी केली तीच काकूनं सुद्धा केली, स्वतःचंच मुलांचं लॉन्चिंग करण्यामध्ये जे राज्यकर्ते गेले, घराणेशाही घराणेशाहीमध्ये आले, ते भविष्यामध्ये संपले. तीन झाल्या त्यांच्या पिढ्या ना, जयदत्त तिसरी पिढी आहे ही. बरोबर, आता ही तिसऱ्या पिढीमध्ये आता तो येईल भिंती संदीप, आता अलीकडच्या काळात. पण जयदत्त क्षीरसागरांचं, जयदत्त क्षीरसागरांनी टिकवलं, काकूच्या नंतर त्यांनी टिकवलं, नाही असं नाही, ते कर्तृत्ववान माणूस आहे. बरोबर, जयदत्तांना कर्तृत्ववान माणूस आहे, परंतु काय असतं, अशा अशी माणसं बदलत्या काळामध्ये इतर राज्यकर्त्यांना परवडत नाही, त्यामुळं त्यांना मारल्याशिवाय, त्यांचं राजकीय हत्या केल्याशिवाय, राजकीय हत्या म्हणतो राजकीय, बरोबर, ते केल्याशिवाय आपण पुढे येऊ शकत नाही, कारण मायनॉरिटीचं पॉलिटिक्स सुरू झालं बीड जिल्ह्यात. काकूला दाबल्याशिवाय आपण येणार नाही, हे तर साहजिक आहे, कोणतंही कुठेही गरीब राजकारण पावलं. स्वतःचा पक्ष वाढविण्यासाठी स्वतःच्याच ओबीसी ग्रुपमधून जर कोणी कॉम्पिटंट असेल तर त्याला बाजूला केल्याशिवाय स्वतः कुणी उभा राहता येणार, पुढे येता येणार नाही. साधी साधी समीकरणं असतात राजकारणातले, त्या बीड जिल्ह्यामध्ये ते सगळे प्रयोग झाले. काकू जोपर्यंत काकू पडणार नाहीत तोपर्यंत गोपीनाथरावांनी, मी तिथे तिकडे चाललो आहे असं, तोपर्यंत गोपीनाथरावांनी एक एक प्रयोग केले. सुरुवातीला जो प्रयोग केला तो रणजिताई पाटलांना काँग्रेसमधून फोडलं असं मी म्हणणार नाही, कारण गोपीनाथरावचा स्वभाव मला माहीत होता. काय सर, लोक ॲम्बिशियस झालेले आहेत, तुम्हाला खासदार करतो, अरे खासदार होतो का आपण, आणि गोपीनाथरावसारखा माणूस म्हणतो आहे जाऊया, प्रयोग आहे. आणि रजनीताई पाटील खासदार झाल्या, ज्या आज उजवे हात आहेत सोनिया गांधीच्या, उजव्या हात आहेत, त्या काश्मीरच्या प्रमुख आहेत काँग्रेस पक्षाच्या, त्या त्यावेळेला खासदार झाल्या भारतीय जनता पार्टीकडून, कमळाच्या फुलावर उभा होत्या. त्याच्यानंतर तो प्रयोग यशस्वी झाला. आता हे जे समीकरण आहे बीड जिल्ह्यातलं जे तुम्हाला अपेक्षित आहे, नेमकं असं का घडलं, ते ओबीसी विरुद्ध मराठा असं झालं का, हो असंच झालं. काकू ओबीसीमधल ज्या होत्या, रजनीताई पाटील मराठा होत्या. रजनीताई पाटील हे साधं व्यक्तिमत्व नाही आहे. पुणे जिल्ह्यामध्ये त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक महान व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक म्हणून होऊन गेलेली इकडे, त्यांचं नाव आहे आत्मारामजी पाटील. ते अत्यंत मोठे स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांची ती मुलगी आहे, त्यामुळं तिला एक वलय आहे.
त्याला एक मानणारा वर्ग आहे. आणि मग त्याच्यामुळं रणजितई पाटलांना भाजपमध्ये जाऊत की कुठेही जाऊत त्यांना बेनिफिट असे झाले की तिथं मराठा वोटिंग, काकूची मराठा वोटिंग बरीच रणजितई पाटलाकडे गेली. आणि गोपीनाथरावांना स्वतःच्या हिमतीवर जे स्वतःची ओल्ड बँक तयार केलेली होती ती बँक त्यांच्या पारड्यात टाकली. ती पहिल्या वेळेस टाकली, हो पहिल्या वेळेस टाकली. आणि मग रजनीताई पाटील निवडून आल्या आणि गोपीनाथराव मुंडे गॉट द कॉन्फिडन्स की या पद्धतीनं आपण पुढचं राजकारण करू शकतो. हा पहिला प्रयोग त्यांनी केला. त्यांनी रजनीताई पाटलाचा पहिला प्रयोग केला. रजनीताई पाटील परत काँग्रेसवासी झाल्या. पटेल असं झालं, काँग्रेसच्या मूळ विचाराचा माणूस आणि भारतीय जनता पक्षाच्या मूळ विचाराचा माणूस हा एकत्र कधीच येऊ शकत नाही. नेव्हर. मी काँग्रेस माइंडेड आहे, गोपीनाथराव माझे मित्र होते, पण मी भाजपजवळ कधी जाऊ शकलो नाही, मनालासुद्धा शिवू शकलो नाही. गोपीनाथराव एका ठिकाणी कार्यक्रमात म्हणाले, तुझे आजोबा आणि तुझे वडील माझ्या पक्षात कधी येणार नाही. माझ्या मुलाचा एक कार्यक्रम होता, पण तुला कधी असं वाटलंच पक्ष जॉईन करावा तर तू भारतीय जनता पार्टीत ये. एवढं बोलले आणि सूचक बोलून उद्घाटन करून निघून गेले. गोपीनाथराव जसे माझे चांगले संबंध होते, मित्र होते. गोपीनाथरावांना दुसरा प्रयोग मग मराठा समाजामधलचाच पंचू संघातला. कदाचित त्यांच्या इंटरनल पॉलिटिक्समध्ये काँग्रेसमधून आलेला नको. रजनीताई पाटील कंटिन्यू कराव्यात का नाही कराव्यात हा त्यांचं काय मध्ये झालं असेल बियांडकडचं माहीत नाही पॉलिटिक्स. परंतु भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टीचे विचाराचा पाया जर रोवायचा असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता पाहिजे हा अट्टास त्यावर धरलेला असावा असा काय असे माझा. आणि मग त्यामध्ये जयसिंगरावच्याही गोपीनाथरावच्याही बरोबरीनं काम करणारे जे जयसिंगराव गायकवाड ते धारूरचे होते, बीड जिल्ह्यातले, त्यांना त्यांनी प्राधान्य दिलं पक्षानं. गोपीनाथरावांना त्याला संमती दिली. त्यांच्या संमतीशिवाय तर कॅन्डिडेट डिक्लेअर होऊ शकत नव्हता. मग त्यांना संमती दिल्यानंतर जयसिंगराव गायकवाड निवडून आले. भारतीय जनता पण चांगले मतं घेऊन आले, त्यांनी चांगलं काम केलं. मग त्याच्यानंतरची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये परत त्यांना तिकीट मिळालं चांगल्या कामावर. पुन्हा जयसिंगराव गायकवाड निवडून आले. दोन टर्म घेतल्याच्या नंतर थोडी पक्षामध्ये उलथापालथ होत असते. 10 वर्ष झाले जयसिंगराव, आता कुणाची तरी इच्छा झालेली असते. तोपर्यंत 10 वर्षामध्ये एक नवीन पिढीमालचा कोणतरी आलेला असतो किंवा जुन्या पिढीमालच्या त्याच स्पर्धेमालच्या लोकांना त्याला बदलावं असं वाटतं. जसं काकूंना बदललं तसं सयाजीराव पंडितांना बदललं, त्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये तोही प्रयोग पुन्हा आला झाला. आणि मग ते जयसिंगराव पाटलांना तिकीट त्यांनी नाकारलं. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस फॉर्म झालेला असा होत्या त्या दरम्यान 99ला. त्यांना विचारलं जयसिंगराव काय करायचं. जयसिंगराव तशी आमच्या सगळ्यांच्याचकडे यायचे जायचे, त्यावेळेस असं कट्टर असं काही नव्हतं. जयसिंगरावनं सांगितलं, साहेब तुम्ही म्हणताल तसं आमच्याकडून घ्या. जयसिंगरावला शरद पवार साहेबांनी तिकीट दिलं राष्ट्रवादीचं. काम 10 वर्षाचं चांगलं होतं, खेड्यापाड्यात पोहोचलेले होते, वंधारी समाजासह सर्व समाजाबरोबर चांगले संबंध होते. राष्ट्रवादीतूनही जयसिंगराव मोठ्या मताधिकार घेऊन फोडला असं म्हणायचं. जयसिंगराव गायकवाड फोडला नाही, भाजपनं तिकीट नाकारलं असावं. ओके. आणि मग भाजपनं तिकीट जर नाकारलेलं असेल तर जायचं कुठं. कारण ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये एकदा खासदार झालेल्या माणसाला आणि एकदा आमदार झालेल्या माणसाला ना विधानसभा सोडू वाटते, ना विधान परिषद सोडू वाटते, ना लोकसभा सोडू वाटते, ना राज्यसभा सोडू वाटते. त्यांचं काय तिथं बांधून ठेवलेलं मला माहिती नाही, पण मी सुद्धा बऱ्याच वेळेला तिथं जाऊन आलो, पाहून आलो, हे लोक इथं का रमतात, हे सगळे एक आहेत वरती. माझं गणित, माझं समीकरण असे, माझा अंदाज, हे सगळे एक आहेत. हे आपल्या सीट सगळ्या काढून घेतात अगोदर. 96ला मी तिकीट मागितलं होतं गोपीनाथराव मुंडेंच्या विरोधामध्ये. परळी मतदारसंघामध्ये मी तिकीट मागितलं होतं, मलाही तिकीट द्या म्हणलं. माझ्यामध्ये काय कमी आहे, काँग्रेसला मी प्रश्न विचारित होतो, माझ्यात काय, मी क्वालिफाईड आहे.
ते तसं नसतं, ते वरून जे कॉम्प्रोमाइज झालेलं असतं ते तोडता येत नसतं. विलासरावांचे अनेक व्हिडिओज आहेत, आम्ही मित्र आहोत, आम्ही करारात आहोत, ते कधी मला किंवा आम्ही असं म्हणतात, त्यामुळं ते तेवढ्या उंचीचे आपण नाही आहेत, ते आहे ते. म्हणजे जयसिंहराव जे आले पवारांकडं, मग पुढं काय झालं? मग पुढे ते निवडून आले, आले तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडून खासदार झाले ते. म्हणजे कमालच आहे, कमालच आहे. आता जयसिंहराव गायकवाड 1900 नाही, मला वाटतं तो पिरियड 92 हे तो घटना जी घडली मुंबईमधलची जाळपोळीची अतिरी कसाबची त्यावेळेला ते याच्यात होत, म्हणजे ताज हॉटेलमध्ये होते. ओके. नांगरे पाटलांचा शेवटचा एपिसोड बघितला तर त्यावेळेस ते सापडले तिथे, आणि त्यावेळेस ते अभ्यासच करत होते असं सांगितलं जातं. परंतु त्याच्यानंतर त्यांना राजकारणातून सुट्टी घ्यावं लागली. आता तिथे काय घडलं, पक्षाच्या लेवलला काय घडलं वगैरे आपल्याला काही माहिती नाही. परंतु माणूस चांगला, काम करणारा, खेड्यापाड्यात पोहोचलेला, सार्वजनिक कामं करणारा, वैयक्तिक कामापेक्षा सार्वजनिक कामावर त्यांचा भर जास्त होता. पुन्हा आता पुढे प्रश्न असा आला, आता कोण? आता मात्र गोपीनाथरावांना 14 निवडणूक लढायचा निर्णय घेतला. की सर, हे तुम्ही सगळं सांगताय मुंडेंचे प्रयोग, मग त्यांनी कसं रजनी पाटलांना आणलं किंवा नंतर जयसिंगराव, पण महाजनांना मुळात, महाजनांनी मुळात मुंडेंना आणलं राजकारणात असं म्हणतात. हो. तर महाजन यांचा रोल किंवा उदय जो आहे तो कसा झाला, आणि मग महाजन केंद्रात आणि मुंडे राज्यात असं सुरुवातीपासूनच ठरलं होतं का, तर ते सांगा. महाजन आणि गोपीनाथराव मुंडे हे भिवणीनंतर पहिले मित्र. येगुशेरी शिक्षण संस्थेमध्ये दोघांची शिक्षणं झाली, एक BSC आणि एक MCOM BCOM वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये होते. परंतु दोघंही संघ परिवारामध्ये होते, म्हणजे महाजन तर होतेच. महाजन, प्रमोद महाजन हे अत्यंत सामान्य कुटुंबामधलचे, परंतु एका चारित्र्य संपन्न शिक्षकांचे चिरंजीव आहेत. त्यांना 3 अपत्य, प्रमोद महाजन, प्रवीण महाजन धाकटा, आणि मधलचा प्रकाश महाजन. प्रकाश महाजन आणि आम्ही दोघंजण मित्र आहोत, ते आम्हाला ओळखत होते, चांगले परिचय होते, वडिलाबरोबर चांगला परिचय असायचा, यायचे सगळ्या गोष्टी. संघाच्या काय मुशीमध्ये तयार झालेला माणूस. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पहिली संधी मला वाटतं गोपीनाथरावला त्यांनी दिली, पुण्यामध्येच दिली. गोपीनाथराव पुण्यात आलते शिकायला. सुखदेव मुंडे, गोपीनाथराव मुंडे, माधव मुंडे, आत्मारामजी मुंडे, हे चार जण आले इथे. त्यांना आश्रयही चांगला मिळाला इथे. एक अवॉर्ड म्हणून एक हे जे आहेत वकील साहेब, त्यांच्या माध्यमातून त्यांना चांगला मार्गदर्शनही भेटलं, आणि ही आमची सगळी मंडळी पुण्यामध्ये स्थिरावली. काही परत आले, त्याच वेळेस गोपीनाथराव बरोबर याच ठिकाणी शिकायला धनाजी साठे, माझे भाऊ होते जीवनराव देशमुख, त्याच्यानंतर विलासरावजी देशमुख, आणि एक आमच्याकडे केज मतदारसंघात GN स्वामी म्हणून निवडून आले होते आमदार, ते या सगळ्यांचा एक ग्रुप होता. आणि ते एकमेकाला अगदी चिडून, काही काँग्रेस विचाराचे काही भाजपचे विचाराचे जरी असले तर मैत्री होतीच त्यांच्यामध्ये. आणि प्रमोद महाजन मोस्ट कोऑपरेटिव्ह होते. महाजनांनी पत्रकारिता पण केली, पत्रकारिता केली, सर्व काही राजकारणात एंट्री कशी? राजकारणामध्ये एंट्री आता 77 सालामधलची इमर्जन्सी 76 जून 76 जी इमर्जन्सी लागली त्याच्यामध्ये जी माणसं उचलली गेली त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये दोघंजण प्रमुख आहेत, गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजन. आणि मग यांचा रवानगी बीड वाया बीड पुण्यामध्ये इथं जेलमध्ये झाली, मग इथं त्यांच्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या, सगळंच झालं. 77 निवडणुकही आली, त्या निवडणुकीमध्ये प्रमोद महाजन मुळात डिबेटर होते. अनेक महाविद्यालयामधून स्पर्धेमध्ये भाग घेऊन ट्रॉफी त्यांनी आणलेला, वक्तृत्व शैली स्वतःची त्यांची होती. गोपीनाथराव शिकले,
आणि गोपीनाथराव सुद्धा तसेच मोठे झाले. आता आम्हाला आता अभिमान आहे, दोघांचाही अभिमान आहे. भलेही मी विचारानं वेगळा असेल, परंतु कष्टातून मोठे झालं नेतृत्व. विलासराव आहेत, हे आहेत, ते आहेत, शरदराव आहेत, महाराष्ट्रामध्ये याला काही कमी नाही आहेत. त्याग आहे, सहज नेतृत्व त्या काळात भेटतही नव्हतं, मोठंही होत येत नव्हतं, आणि राज्यकर्ता तर होताच येत नव्हतं. तुम्हाला काहीतरी बॅकग्राऊंड होतं, यांना काहीही बॅकग्राऊंड नव्हतं. एक सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली ही माणसं मोठी झाली. पण ही महत्वाकांक्षा जी होती ना, किती महत्वाकांक्षा, मुंडेंना मुख्यमंत्री महाराष्ट्राचं आणि प्रमोद महाजनांना स्वतः केंद्रामध्ये, कदाचित केंद्रामध्ये पंतप्रधानांमध्ये त्यांचं नातं बदललं ना. मैत्रीचं नातं मेहण्यामध्ये रूपांतरित झालं. मैत्रीचं नातं मेहण्यामध्ये रूपांतरित जेव्हा झालं, त्यावेळेला राजकारणामध्ये तर हे येतच ना, अपलिफ्ट करण्याचे जे प्रयोग राजकारणामध्ये असतात त्यापैकी तो एक भाग आहे. तो काही नवीन नाही किंवा चुकीचा आहे असं मला वाटत नाही. चांगला आहे तो, ते केला. गोपीनाथराव लिफ्ट मिळाली. एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला जेव्हा असे, गोपीनाथरावचा संघर्ष जीवनामध्ये खूप मोठा आहे त्यांचं, म्हणजे आता अनेक पुस्तकं त्यांच्यावर आली, त्यांच्यावर PhD पण झाली. बाबासाहेब शेप नावाच्या एका आमच्या प्राध्यापकानं वैद्यनाथ कॉलेजच्या त्यांच्यावर PhD सुद्धा केली. आणि ती PhD करता येते का त्यांच्यावर वैयक्तिक असं वाद होता. त्यावेळेस मी मॅनेजमेंट काउन्सिलर होतो, मी उठून जाऊन सांगितलं करता येतं तर मी त्याच संधी दे, आणि ती झाली PhD. पण सर, म्हणजे मुंडेंनी नंतर मग तुम्ही आता संघर्ष यात्रा पण काढली, आणि त्याच्यानंतरच खरं तर सत्तांतर झालं. पहिलं जे सरकार आलं युतीचं ते त्या संघर्ष यात्रेनंतर आलं, आणि त्यावेळेस टार्गेट शरद पवारचं. पण मला इथं विचारायचं आहे, दोन्ही गोष्टी सांगा की एक तर महाजन जे आहेत ते कसे डेव्हलप झाले, आणि मग ते दिल्लीच्या राजकारणात इतके महाजन वाजपेयींच्या जवळचे राम लक्ष्मण असं ते त्यावेळेस म्हणायचे. मला ते संघाच्या राजकारण मधलं तर काय ते मला नाही एवढं सांगता येणार तुम्हाला. पण प्रमोद महाजन मोस्ट निअरेस्ट होते अटल बिहारी वाजपेयींच्या. 13 दिवसाच्या काळात सुद्धा ते मंत्री होते, आणि त्याच काळामध्ये त्यांना वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मिळाला. गोपीनाथरावला त्यांनी एक गिफ्ट दिलं आहे ते वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं. आणि साखर कारखाना ज्याच्याकडे आहे त्याला स्टेटस त्या त्या एरियामध्ये मिळतच जातं, कारण ते सामान्य शेतकऱ्याशी निगडीत आहे. प्रमोद महाजनची पद्धत काय असेल ते असेल. गोपीनाथरावनं मात्र गोदावरी परिक्रमा, ऊसतोड कामगाराचा प्रश्न, हे सगळे एक प्रश्न नाही, अनेक प्रश्न आहेत. आणि मुख्य म्हणजे भाजपशी लॉयल राहून भाजपा वाढवण्यासाठी बहुजन समाजाचा माणूस भाजपला जोडण्याचा जो प्रयोग त्यांनी केलेला आहे त्याला तोंड नाही आहे, त्याला तोंड नाही. बरोबर आहे, ती दूरदृष्टीच त्याची होती. पण मला सांगा की दसरा मेळावा जसा यांचा असतो, शिवसेनेचा असतो, तो गोपीनाथरावांनी पण तिकडं सुरू केलं, भगवानगडावर सुरू केला होता. हा, आणि ते म्हणायचे ना भगवानगडावर मला ते दिसतंय, मंत्रालय दिसतंय किंवा विधान भवन दिसतंय, ते जे त्यांचं लक्ष होतं, तर ते सांगा की मुंडेंचा हा संघर्ष त्यांनी कशा पद्धतीनं भगवानगडावर तिथे मेळावे सुरू केले, आणि मला आता ते खुणावतंय, आणि मग पवारांना टार्गेट घेऊन ते उलथवली सत्ता आणि युतीचं सरकार आणलं. हो, आता त्या भगवानगडाच्या बाबतीमध्ये अलीकडे तर काही डिस्प्युटेडच मॅटर्सच सगळे काय, यांचा मेळावा त्यांचा मेळावा, यांना पाठिंबा त्यांना पाठिंबा. भीमसिंग महाराज म्हणून तिथं प्रमुख होते पहिले, त्यावेळेस गोपीनाथराव जाणे यांना तिथं असायचा. तो गड सर्व समाजासाठीचा खुला गड आहे, कोणत्या समाजाचा नाही येते. अनेक लोक जातात, इतर समाजही जातात. मराठा समाजाचं भलंही तिथं जास्त आहे, पोषक आहे तिथे, परंतु कुठेतरी एक श्रद्धास्थान अलीकडच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीपासूनच कुठेतरी एक गड, महाराज, आशीर्वाद याचे समीकरणं घातली गेलेली आहेत राजकारणात, त्यापैकी तो एक भाग आहे. आणि त्या निमित्तानं समाजाचं संघटन आहे. गोपीनाथरावांना काही चूक केली असं मला वाटत नाही. समाज संघटनासाठी एखादं जर डायस, परमनंट डायस जर भेटत असेल तर कोणताही हुशार बुद्धीचा नेता तो करतो. त्यांनी केलं, त्यांनी केलं, यशस्वी पण झाले त्याच्यामध्ये, यशस्वी झाले. प्रमोद महाजनने कोणता गड केला का, कोणता महाराज केला का,
गरज नाही. त्यांचे महाराज ऑलरेडी तिथं होते, तिथं होते. यांना महाराज तयार करावा लागला, त्याशिवाय स्टँड होता येत नव्हता. गोपीनाथराव स्टँड झाले. राजकारणात असं म्हटलं जातं किंवा कीर्तनामधूनही आपण ऐकतो, माणसाला मोठं व्हायचं असेल तर छोट्यावरून भांडण करू नये, छोट्यावरून भांडण करू नये, मोठ्यावरून कुस्ती करायची. मग महाराष्ट्रात सगळ्यात मोठा कोण नेता होता त्यावेळेस? मग शरद पवारबरोबर कुस्ती करायची, बारामतीत जाऊन करायची, तयारी दाखवायची. जाणं होईल ना तर नाही होईल, पण म्हणायचं शरद पवार. मग त्याचे जे लूप होल्स आहेत ते पकडून त्यांनी ते राजकारण केलं. तुम्हाला आम्हा परळीकरांना नवीन वाटत नाही ते, कारण शरद पवारांचं दोघांनाही मोठं व्हायचं आहे, दोघांनाही सत्य द्यायचं आहे. अशा वेळेस कॉम्प्रोमाइजसुद्धा होत असतं आतून. तू कर मारल्यासारखं, मी कर तू रडल्यासारखं, पुन्हा मी तुला बोलतो तू, हे राजकारण आहे. माझे वडील राजकारणात होते म्हणून मला चलायचं. म्हणजे आता तुम्ही असं जाहीर सभेमधून त्या माणसाला कसं काय एवढं तुम्ही शिव्या दिल्या आज? तुला नाही कळायचं, कळायचं नाही का? कळायचं नाही, तो माणूस जवळ येतो. राजकारणाचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही जेवढं आक्रमक व्हाल, उद्या जरांगे आणि फडणवीस जर एकत्र आले तर विशेष काहीच नाही येत आहे. पण सर, तुम्ही जसं म्हणाला की मग मुंडेने हे हेरलं आणि कुस्ती करायची तर ती मोठ्याशी करायची, त्यातनं त्यांनी शरद पवारांशी पंगा घेतला एक प्रकारे आणि उलथून टाकली सत्ता. पण याची नंतर परिणिती मग धनंजय मुंडेला फोडण्यात झाली असावी का? पवारांनी जे काउंटर केलं आमच्या परळीतल्या कौटुंबिक त्यांचं इंटरनल आहे ते, कारण मुंडे राजकारणाचा आणि शरद पवाराच्या त्या धनंजय मुंडेला फोडण्याचा, अजित पवारांना फोडण्याचा हा विषय नाहीच आहे. आम्ही ते मानतही नाही. काय झालं पण? कारण नेमकं काय झालं, जो व्हायरल होतो ना की तुम्ही हे केलं तुमच्या घरात पण कौटुंबिक कलहामधून निर्माण झालेला तो वाद होता, तो विकोपाला गेला आणि घर फुटलं. साधं उत्तर आहे त्याचं, त्याला राजकीय टच नाही आहे. आता राजकीय टच म्हणायचं तर मग ॲम्बिशन्स तुमच्या क्रिएट झालेल्या. अजित पवार का फुटले? तुम्ही मग अशी केशर काकूंचं सांगितलं, हो ती चूक, मग ती मुंडेने पण ती चूक केली. ती घरामध्ये जे आहे पंकज असेल, प्रीतम असेल, लॉन्चिंग जे आहे ना ते धनंजय मुंडेंचं व्हायला पाहिजे असा धनंजय मुंडेचा आणि त्यांच्या वडिलांचा हे होता. आणि आम्हाला सगळ्याला प्रळीकरायला असं वाटायचं की आता वारस धनंजय मुंडेच आहे, कारण तो सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे आता सामान्य कार्यकर्ता नाही आहे, तो मागे पुढे तो या महाराष्ट्राचं नेतृत्व करेल असा कार्यकर्ता आहे. मग ते लॉन्चिंग करते वेळेला त्यांनी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडेला तिकीट देऊन टाकलं. ते खासदार होते, खाली ते तिकीट दिलं. वाद तर होणारच, वाद तर होणारच ना, वाद झाले. त्यातून कदाचित त्यांचं घर, आता याशिवाय जे काही घटक असतील ते त्यांचे त्यांना माहिती. म्हणजे आम्ही सामान्य नागरिक म्हणून मी आता पंकजांना पण संघर्ष करावा लागतोय. त्यांची तर अभूतपूर्व कोंडी झालेली आहे पक्षामध्ये. म्हणजे आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने आता त्या कोंडी झालेली नाही आहे, ते कोंडी पक्षानं करीत आणलेली कोंडी, त्याला ते आपण जबाबदार आहेत का? पंकजा मुंडे जबाबदार म्हणलं काय? कारण लोकसभेच्या वेळेला असं म्हटलं जातं, प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांच्या विरोधात नसेल परंतु गोपीनाथरावांना एक स्टेटस मंत्रिमंडळामध्ये चांगल्या पद्धतीचा असावं याच्यासाठी एक लॉबिंग झालेलं होतं. अप्रत्यक्ष लोक सांगतात ते आम्ही ऐकू माहिती, त्यामध्ये पंकजाताईसुद्धा होत्या. आणि मला असं वाटतं माझ्या अनुभवातून, मायनॉरिटी पॉलिटिक्स जेव्हा सुरू होतं त्यावेळेला त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत भरपूर आहेत, ते पण मायनॉरिटीमध्ये आहेत. काकू मायनॉरिटीच्या होत्या, गोपीनाथराव मायनॉरिटीचेच किंवा OBC मधलचे. तो संघर्ष आहे. पुढे धनंजय मुंडे विरुद्ध ते लढल्या, त्या पराभूत झाल्या. आता परत ते एकत्र आले. हो आता तरी असं दिसतंय. हां, आता ते एकत्र आले. परवा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की प्रीतमताईच आमच्या आघाडीच्या
उमेदवार असतील म्हणून. तुम्ही जसं मला असे म्हणाल की धनंजय मुंडेमध्ये पोटेन्शियल आहे कदाचित भावी मुख्यमंत्री, पंकजा मुंडेला पण ती ॲम्बिशन आहे लोकांच्या मनामध्ये सुद्धा, लोकांच्या मनातली मीच मुख्यमंत्री असं म्हणून आता त्या अडचणीत पण आल्या. त्या विधानांच्या मध्ये काय असतं पण तेवढी खरंच आहे का असं म्हणून आहे पोटेन्शियल पण आहे ते. हो पंकजा मुंडे मंत्री राहिलेले आहेत, त्यांचं काम आम्ही सगळ्यांनी बीडवाल्यांनी बघितलेलं आहे, चांगलंच काम होतं, जलसंवर्धनाचं काम चांगलंच होतं. पुन्हा ते राजकारण तिथं येतात, चिक्की प्रकरण आहे, हे प्रकरण आहे, ते प्रकरण आहे, पुन्हा तरी बदनाम करून. आत्ता समेट म्हणून नाही पण धनंजय मुंडे फ्रँकली त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेले आहेत बहिणींना प्रोटेक्ट करायचं. आता त्यांचं ते पुनर्वसन वगैरे जे काही आहे ते कसं काय होईल मला असं विचार तुम्हाला की बघितलं मुंडेंचं राजकारण कसं अगदी पंकजा प्रीतम किंवा धनंजय, पण शरद पवार जरी असं म्हणत असले मग अशी तुम्ही गप्पा मारताना असं म्हणाला आधी की मला बीडचं राजकारण कळत नाही पण त्यालाच राजकारण सर्वाधिक कळलं, हो तुम्हाला असं का वाटतं? एक तर गोपीनाथ रावनं स्वतः हे कबूल केलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्याची जाण असलेला प्रत्यक्ष पोहोचलेला कार्यकर्त्याची नाळ असलेला नेता जर कोण असेल महाराष्ट्रात शरद पवार. आजही 83 वर्ष झाले, रायगडावर गेले, तुतारी वाजवली, प्रचाराला लागले, वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, ते धोका देऊन झाले, खंजीर खुपसून झाले वगैरे वगैरे, तरी ते महाराष्ट्रात अर्धे यशस्वी झाले. कारण DMK ADMK बिहारमध्ये तो तेजस्वी यादव, तृणमूल बंगालमध्ये स्वतःच्या हे लोक निवडून आले त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग पोझिशन महाराष्ट्रात शरद पवारांची होती. या संबंधानं आंबेगावकर आमदार जे आहेत त्यांनी असं एक सुतवाच केलेलं होतं मध्ये, एवढं असताना सत्ता का निघाली मग तुमची वळसे पाटलांनी. सामान्य माणसाला पडलेला हा प्रश्न आहे की मराठा नेता OBC नेता आता त्याचं सर्टिफिकेटसुद्धा फिरत आहे OBC चं, एवढा असतानासुद्धा त्यांना सत्ता का भेटली नाही? त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये साधक बाधक विचार करणारी शक्ती ही जास्त आहे, कॉन्शियस महाराष्ट्र हा. आणि तो आज नाही आहे, ते पूर्वीपासून आहे, शिवाजी महाराजापासून आहे. स्वराज्यात जायचं का नाही जायचं इथपासून नाही तो. पण पवारांना नेमकं हेच सगळं माहीत होतं. आपण सत्तेत येऊ का नाही येऊ माहीत नाही, परंतु ज्या ज्या वेळेला पवारांनी अशा घटना घडल्या, पवारांचे पहिला प्रसंग नाही आहे, अनेक प्रसंग येऊन गेलेले आहेत आणि ते चाणक्ष आहेत. बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ते पहिल्या वेळेस जे उतरले पक्षफुटीनंतर 6 पैकी 5 जागा राष्ट्रवादी झाल्या, समाजवादी पक्षाच्या 80ला. आणि हे अनोळखी माणसं निवडून आणले त्यांनी. आताही नाही म्हणलं तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीतूनच होते, प्रकाश सोळंके राष्ट्रवादीतूनच आहेत. आताही तिथं नाहीत असं आहेतच. हं, गोपीनाथरावचा त्यांचा संघर्ष जेव्हा सुरू झाला तेव्हापासून दोघेही एकमेकाला पूरक राजकारण नव्हतं, ते आपल्या अस्तित्वाच्या लढाईचं राजकारण ते करत होते. त्यामुळं भाजप वाढला. भाजप वाढण्याचं मुख्य कारण काय, शरद पवार कमी होण्याचं कारण काय? शरद पवारांना मराठा समाजावरची जी पकड होती ती त्या खेडेगावातल्या मराठा समाजावरची पकड ढिली झाली. झालं काय की गोपीनाथरावच्या राजकारणातल्या एंट्रीमुळं OBC संघटित झाला आणि मराठा समाज विघटित झाला. खेड्यामध्ये गेल्यानंतर सरपंचाची निवडणूक आहे, ह्या पाटलाचा ग्रुप आहे, ह्या पाटलाचा ग्रुप आहे, मतदान झालं, त्यांच्या 4 जागा आल्या, ह्यांच्या 5 जागा आल्या. पण 4 जागेचं मत जे वोटिंग आहे तिकडचं ते भलेही पडले असतील पण ते भाजपला गेलं. आणि त्या मतामुळं शरद पवारचे कॅन्डिडेट वीक होत गेले, ते राजकारण वीक होत गेलं असं त्याचं मुख्य कारण आहे. ज्यावेळेला OBC चा संघर्ष चालतो आणि मराठा समाज वोटिंग करतो
त्यावेळेस ओबीसी पराभूत होतात, मराठा सरपंच होतात, जिंकतात, असं साधं समीकरण आहे ते. म्हणून शरद पवारांचं महाराष्ट्रातसुद्धा तेच झालं. म्हणून आरक्षण द्यायचं तर ते कधीच बोलत नाही. आरक्षण द्यायचं आहे तर ते मग स्वतंत्र आरक्षण द्या, धक्का न लावता द्या. प्रत्येक आमदार हात म्हणतो, धक्का न लावता द्या, कारण त्यांना त्या 15-16% भीती आहे. ते तशी जिकडचीही भीती आहे. अशा दोलायमान स्थितीमध्ये नेता पक्के निर्णय घेऊ शकत नाही, पक्षावर पकड ठेवू शकत नाही. आणि पक्षातल्या लोकांनाही कळालं यांची कॅपॅसिटी राहिली नाही, तो पक्ष फुटतो. बरोबर आहे सर. या सगळ्या याच्यामध्ये शिवसेना जी आहे ती मराठवाड्यामध्ये आली, आपण बघितलं बाळासाहेब ठाकरेंनी कसं औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरात तिथं कशी एंट्री केली, पण ती बीडमध्ये का रुजली नाही शिवसेना? आता तुम्हाला एक सांगतो, बीडमध्ये न रुजण्याचं कारण भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी डॉमिनेटिंग पार्टी आहे. गोपीनाथराव सरकार नेता येथे मोठ्या वृक्षाखाली छोटा वृक्ष वाढू शकत नाही, त्यामुळे बीडमध्ये शिवसेना अपवादानं सत्तेमध्ये येऊ शकली नाही. त्यांना साधी ग्रामपंचायतसुद्धा मिळणं कठीण झालं. इकडं काँग्रेस, दुसरीकडं भाजप, शिवसेना कुठे टिकणार आहे? आणि शिवसेनेला नेता नाही, नेतृत्वच नाही, नेतृत्व नाही. नवले आमदार होते, धांडे आमदार होते, पण बीड तालुक्याच्या बाहेर ते फिरलेत असं मला काही दिसलं नाही. पक्ष संघटना वाढवावी लागते, रुजवायची म्हणजे वाढवावी लागते, जावं लागतं, कार्यकर्ते गोळा करावं लागतात, संघर्ष करावा लागतो. जे साहेबांचं म्हणजे बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या नावानं जे काही लोक होते तेच आज उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आहेत. नवीन आलेली पिढी मग फुटली गेली, त्यांना काही देणं घेणं नाही. बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी साहेब हे परळीला आले होते, तर आमच्याकडे जे लोक जुने होते त्यांच्याबरोबर ते आजही शिवसेनेमध्येच आहेत. पण तीही स्वतःच्या वार्डातून दुसऱ्या वार्डात गेले नाहीत शिवसेना वाढावी म्हणून. काँग्रेसही जात नाही, भाजपही आता जात नाही, भाजपनेही जाणं बंद केलेलं आहे. कारण त्यांना ऑलरेडी त्यांना माहिती आहे की इथं आपल्याला विजय भेटणारच आहे म्हणून. बरोबर, विजय भेटणारच आहे. अपवादाला एखादी कसबा पेठ जाईल, अपवादाला. बरोबर, बाकी सगळं आपलंच आहे. पण सर, या सगळ्या मग राजकीय सगळ्या साठमारीमध्ये बीडच्या विकासाचं म्हणजे आपण थोडं आता राजकारणाकडून थोडंसं सामाजिक ह्याच्याकडे येऊया. हो, तर जसं आधी म्हटलं की ऊसतोड कामगारांचा जिल्हा असंच ते तुम्हाला ते आर्थिकदृष्ट्या बरोबर देशाच्या पातळीवर सगळ्यात माग असलेला जिल्हा बीड आहे. सगळ्यात अशिक्षित जिल्हा बीडच. पर्यटन तर नाहीच आहे देशात, नाही जगात सगळ्यात कमी वृक्ष असलेला जिल्हा बीड आहे जगात. जगात आमच्याकडे झाडी नाही का? ऑक्सिजन कसं घेतो आम्ही? रामदेव बाबा आलेत तर त्यांना एक कार्टून आलेलं होतं त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे ते एवढं घेऊन जातील हे आपण मरू, विनोदाचा भाग येतो. पण ऊसतोड कामगारांचा प्रश्न जो निर्माण झाला तो यासाठी झाला की आमच्या बाजूला उस्मानाबाद जिल्हा आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला त्यावेळेस जी लीडरशिप मिळाली ती शिक्षण देणारी लीडरशिप होती. बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण नाही, शिक्षण घ्यावं लागतं ही भावनाच नाही. सुरुवातीच्या काळात शिक्षण संस्था नाही, उर्दू माध्यमातल्या शाळा निजामाच्या काळात होता, म्हणजे आम्हाला शिक्षणाची गोडीच लागली नाही, त्यामुळं आम्ही अडाणीच राहिलो. माझ्या घरातला मी दुसरा ग्रॅज्युएट आहे. विदर्भामध्ये गेलं तर चौथी पिढी आहे, चौथा पाचवा सहावा ग्रॅज्युएट आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे त्यांच्याकडे. आमच्याकडं आत्ताशी आमची मुलं इंजिनियर झाली. आत्ता जेव्हा आम्ही, मला आता 74 वर्ष पूर्ण होतात, 74 वर्ष झाल्याच्या नंतर बरोबर मी पाहतोय. म्हणजे जसं ऊसतोड कामगारांचं स्थलांतर रोजगाराकरता होतं 6-6 महिने, हो ते शिक्षणासाठी स्थलांतर पुणे मुंबईकडे झालं नाही, कुठंच नाही झालं. आमच्याकडे त्यांच्याकडे शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी कसल्याही प्रकारचे प्रयत्न 52 पासून ते
आज तकायत जाणीवपूर्वक झालेले नाही. आता तर विषय संपला, आरक्षणाचा विषय हा राजकीय आहे. आरक्षण कुठे आहे? खाजगीकरण झालेले आरक्षणच नाही. सर, पण मग कुठलाही मोठा प्रकल्प नाही, थर्मल पॉवर प्लांट सोडला. थर्मल पॉवर स्टेशन हे सुद्धा यशवंतराव चव्हाणांची देण आहे. ते परभणी जिल्ह्यात होतं, ते परळीतल्या पुढाऱ्यानं परळीत आणलं. म्हणून किती लोक असतात त्याचे. आज मी 28 वर्ष इंटकचा अध्यक्ष म्हणून काम करलो. किती लोक काम करतात सगळी म्हणून 2200-2300. हे कुठलचे लोक करतात काम? हे सगळे खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहेत. ते भूमिपुत्र कोण नाही तिथला? भूमिपुत्र कोण आहेत? मग आमचे मजूर लोक आहेत, शेड उभ्या करणारे, ते बांधणारे, माती काम करणारे, खोदकाम करणारे, असे लोक आमचे. पण नंतर टप्प्यामध्ये जेव्हा बैद्यनाथसारखे कारखाने आले किंवा लोक कापसाकडे वळले, सर हे तर त्याच्यामुळे काही बदल झाला की नाही? आमच्याकडं मुख्य म्हणजे आमच्यावर एकच उपकार केला शंकरराव चव्हाणांनी, विष्णुपुरी आणि जायकवाडी आणून. आमचे शेतकरी तरी किमान पक्षी बरोबर चार धान्य अधिक पिकू शकले आणि स्वतःचं पोट भरू शकले. ह्याच्या पलीकडं नाही काहीही विकास. ऊस कारखाने किंवा जे आमच्या सगळ्या जिनिंग फॅक्टरीज, आमच्याकडे जिनिंग मिल पहिल्याच होत्या, ऑइल मिल पहिल्याच होत्या, निजामानं त्या आणलेल्या होत्या. नंतर काय झालं? निजामान त्याच्यानंतर एकही जिनिंग मिल, एकही प्रेसिंग मिल आली नाही. टेक्सटाईल पार्क नाही, काय ब्रह्माचं यंत्रच बघायला भेटलं नाही आमच्या लेकरायला. कापूस कसा प्रेस केला जातो हे निजामानं दाखविलं, महाराष्ट्र शासनानं आणखी दाखविलं नाही. आमच्याकडे सुतगिरणी पंडितांना मुंडे, गोपीनाथरावचे थोरले भाऊ, इतकी चांगली जगमित्र नागा सुतगिरणी काढली, बाहेर देशाला आमचं सूत जात होतं. शासनाचे इतके धोरण गचाळेत, तिथं ते तुम्हाला फायद्यामध्ये येऊच देत नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिनिंग जवळपास बंद पडलेल्या आहेत. बरोबर. इचलकरंजी, हातकणंगले, हाजरपट्टा सोडला थोडासा, बाकी सगळीकडे त्या विदर्भातलं तर सगळं बर्बाद झालेलं. कापूस पिकतो तिथं, ऑइल मिल नाहीत. मग स्थानिक लोकांना रोजगार कुठे? म्हणून आमच्याकडचा मराठा समाज आणि वंजारी समाज आणि तत्सम इतर ओबीसी समाज, ज्याला 1 एकर 1.5 एकर 2 एकर जमिनी यांना उपजीविका करण्याचं दुसरं माध्यमच उरलं नाही. म्हणून आमच्याकडे ऊस कारखाने नाहीत. आमच्याच कारखान्यात जाऊन मजुरी करायला. आत्ता आमच्याकडे ऊस कारखाने झाले ते बंद पडत चाललेले. वैद्यनाथवर कारवाई झाली. आता वैद्यनाथवर कारवाई झाली, आसपासचे सगळे कारखाने विकत घेतले. हे एक असं गव्हर्नमेंट आलेलं आहे ज्याच्यामध्ये लिक्विडेशनमध्ये काढा, स्वतःच खरेदी करा, स्वस्तात खरेदी. तेरणा कारखान्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 2 एकर 2.5 एकर जमीन आहे. जमिनीची कॉस्ट जर काढली तर 1000 कोटी. तो कारखाना मागितला तर किती जातो तो? त्याच्यावर आउटस्टँडिंग किती आहे? 500 कोटी रुपयाचा असेल कदाचित. जातो कितीला? 50 कोटीला द्या. व्यापारी तत्वावर काय आहे? अहमदपूरचा बालाघाट कारखाना 30-34 कोटीला गेला. आज कारखाना उभा करायचं म्हणलं तर 800-900 कोटी लागतात. त्यावेळेस फंडिंग गव्हर्नमेंटनं केलं, मग गव्हर्नमेंट तो नाही विचार करेल. म्हणून हे जरांडेश्वरचा विषय आहे, तो विषय आहे, तो विषय सगळे असे ते. त्यामुळं त्या तिथलच्या लोकांना बाहेर जाण्याशिवाय पर्याय राहत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळ किंवा अपघात विमा वगैरे या योजना आल्या, पण त्याची काय तशी अंमलबजावणी होतात दिसत नाही. उलट सर, ज्याला कोयता म्हणतात की जोडी लागते ऊसतोडणी, त्याच्यातून प्रश्न निर्माण झाले. बायकांनी गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना तिथंच घडल्या, बालविवाहसुद्धा ह्याच्यामुळे वाढले. तर हे सामाजिक परिणाम काय झाले? सामाजिक परिणाम असे झाले की मुख्य म्हणजे शिक्षण बंद झालं. त्या परिसरामध्ये शाळा काढल्या पण शाळेला मास्तर आहे का? नाही. जिथं 2 मास्तर पाहिजे तिथे 1 मास्तर आहे का? नाही. जिथं 10 मास्तर आहेत तिथे 1 मास्तर पाहिजे का? ज्या सरकारनं 62,000-65,000 शाळाच विक्री काढल्या, त्या ऊसतोड कामगाराच्या लेकरायला कशाला शिकवायला जाईल तिथे? साधा प्रश्न आहे. त्यामुळे ते फेल गेलेलं आहे सगळं ते. आणि त्यासाठी गोपीनाथरावनेच पुढाकार घेतला, ऊसतोड कामगाराचा प्रश्न हातात घेतला. म्हणून तरी 4 दिवस चांगले आले. कशात आले चांगले? जिथे 1 लाख रुपये उचल भेटत होती तिथे 2 लाख भेटायला लागली. आणि फायनल पेमेंटमध्ये 4 लाख रुपये आत्ता यायला लागलेत पंकजाताईच्या प्रयत्नानं. आत्ता 4 लाख रुपये येतात. एवढं कष्ट किती? एवढं कष्ट तर कुणीच घेत नाही.
तुम्ही तर त्या फळामध्ये शिरणार नाहीत, अंग कापतं ते ऊसाचं, ज्याला शेती माहिती आहे त्याला माहिती ते इतक्या कष्टाचं जीवन आता ते कमी होत गेलं, कारण कारखाने बाहेरचेसुद्धा कारखाने लिक्विडेशनमध्ये निघाले, त्यामुळे आता कर्नाटकात जातो आम्ही, आमचे बीड जिल्ह्याचे जे ऊसतोड कामगार आहेत ते आता कर्नाटकात जातात, आणि कर्नाटकामधचे कारखाने आपल्यापेक्षा चांगले भाव देतात आणि चांगले चालतात, ते चांगले चलवितात, त्यांना उतारासुद्धा चांगला आहे. 11 उतारच जात नाही आपला ऊस, त्याच्यात मी काम केलेलं आहे. पण सर एवढं सगळं दारिद्र्य असतानासुद्धा बीडचा जो तुम्ही बघाशी म्हटलं की एक अत्यंत जागरूक जिल्हा आहे, लोकं जी आहेत म्हणजे इतकी दैनिक तिकडं निघाली किंवा एन जी ओ जे आहेत त्या किती हजारांनी निघाल्या, आणि तिथला जो सामान्य माणूससुद्धा आहे तर तो राजकीय चर्चा करतो, कॅन्टीनमध्ये असेल, रिक्षावाला असेल, अगदी टक्कर आपण म्हणतो की विरोधाभास, जिलेबी आणि भजी असे पदार्थ एकत्र खात, तर ह्याच्याबद्दल पण सांगा की हा स्वभाव जो आहे बीडकरांचा. आता रिकाम रिकाम्या माणसांना चर्चा करायला काहीतरी एक विषय पाहिजे असतो, माझं तर घ्या मी सामाजिक भूमिकेमधून असं म्हणेल, आमचे अर्धे लोक सकाळच्या वेळेला टपरीवर असतात मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये, इथून तिथून रोडला तुम्ही जा, पश्चिम महाराष्ट्रातून फिरा लोक दिसणार नाही, बीडमध्ये फिरा, बीडपासून परळीपर्यंत लोक टपऱ्या सगळ्या भरलेल्या असतात, जणू काय इथं वोटिंग लागलेले आणि काउंटिंग चालू आहे असे लोक असतात, त्यामुळं काय की विषय करमणुकीचे आता मोबाईलमुळे ते कमी झालेलं असेल किंवा टी व्ही तर कुणी आता पाहतच नाही, तर मोबाईलवरच सगळं पाहायला मिळते, एक इंटरेस्ट असतो राजकारणामध्ये आपल्या नेत्याचा आपल्या पक्षाचा, हा विषय कुठं सुटलेला आहे, मग ऊसतोड मजूर कामगार असो किंवा प्राध्यापक असो, इंजिनियर लोक आय टी क्षेत्रामध्ये मी बघितलं इथं इथं चर्चा करत नाहीत, ते सुरुवातीला करत होते, आता थोडी सुरू झाली चर्चा, कारण धोक्यात आले ते म्हणून ती चर्चा सुरू झालेली, पण प्राध्यापकांना शिक्षकांना 2 तास घेतल्यानंतर 3 तास घेतल्यानंतर काय काम आहे, मग काय चाललं आहे जरांगेचं, सबनीस काय म्हणाले, असे जे विषय आहेत ते विषय कामगारापर्यंतसुद्धा आजही आहेत, कारण कामगाराला फक्त 4 महिनेच काम आहे, एकदा तिकडचं ओझं टाकून तो इकडं आला की तो पेरणीपर्यंत मोकळा आहे, पाऊस पडावा मग त्याला 2-3 एकर आपलं पेरावं, किंवा कोणाला तरी बटेन दिलेलं असतं ते देऊन थोडंसं डागडोजी करून आपल्यापुरतं बघावं. सेल्फ सफिशियंट युनिट होण्यासाठी तो काम करतो आणि ते झाल्याच्या नंतर वेगळ्या चर्चेमध्ये हा विषय करतो. तो पुण्यामध्ये असं नाही आहे, पुण्यामध्ये मुलगा आला की तर अभ्यास कर, आमच्याकडे अभ्यासाचा विषयच नाही ना, आमच्याकडे वह्या पुस्तकच नाहीत, आमच्याकडे टीचरच नाहीत, आमच्याकडे शाळाच नाहीत, आहे त्या शाळेच्या अशी वाताहात, ह्या सगळे इंटरनल प्रश्न आहेत. त्यामुळं भविष्यामधलच्या ज्या पिढ्या येतील बीड जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांचं भविष्य थोडं अवघड. शेवटी मला विचारायचं की इंटरेस्टिंगली जरांगे जे आहेत त्यांचं मूळ पण बीड जिल्ह्यामध्येच आहे आणि आता जे कुणबीकरण चाललेलं आहे, पण त्याची पहिली बैठक ही इंटरेस्टिंगली बीडमध्ये झाली होती, पंजाबराव देशमुखांनी विदर्भात जे केलं आंबेडकरांच्याबरोबर चर्चा करून, तर ते सांगा त्याच्या. हो, आमच्याकडे काय मराठा समाजाचं विघटीकरण खूप झालेलं आहे, मुळात जी माणसं वेल एज्युकेटेड होते ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये खानदेशामध्ये होते, ते सत्तेत होते, बॅरिस्टर रामराव देशमुख मध्य प्रदेशमध्ये मिनिस्टर होते, पंजाबराव देशमुख कमिटीमध्ये त्यांच्यावर काम करत होते. आरक्षण काय हे जरांगेनं सकल मराठ्यानं महाराष्ट्राला आत्ता सांगितलं आरक्षण काय ते, हे सुद्धा का सांगितलं ते त्यांना वाटायला लागलं, पण सामान्य माणसाला मराठ्याला कळालं की हे आरक्षण असल्याशिवाय आपला विकास नाही, कारण ते बघतात जे आरक्षणात गेलेले आहेत ते कुठं आहेत, कसे आहेत, काय आर्थिक स्थिती काय, कौटुंबिक स्थिती काय, बंगले घोड्या घरी सगळं पाहतात ते, म्हणून आणि सगळ्यात मोठं जे आहे ज्यांचा 0.5 नंबर गेलेला आहे, तहसीलदार झालेला नाही, नायब तहसीलदार झालेला नाही, मी आरक्षण राहिला असं झालं असतो, अशी जी भावना आहे ती भावना
ती फार घट्ट आहे, बरोबर. पण हे काय झालं होतं म्हणजे मग हे आता हे जरांगे हे आज नाही, जरांगे 90 पासून काम करतात. जरांगे आजचे नाही आहेत, जरांगे बीड जिल्ह्यात गेरवाई तालुक्यात मातुरी गावचे आहेत ते, तिथून ते त्यांच्या सासरवडीला गेले. काही परिस्थिती असेल त्यांना प्रेरणा जी होती ती पंजाबराव देशमुख आणि त्या ह्याची होती. हो, आपण त्या ती बैठक अशी अशी झाली होती की पंजाबराव बहुश्रुत होते, ते समाजासाठी काम करत होते. मग त्यांनी विदर्भात काम केलं, विदर्भातल्या अनेक लोकांनी भेटी घेतलेल्या आहेत त्यांनी. प्रत्येक खेडेगावात गेले, सांगितलं तुम्ही कुणबी व्हा. तिथलचे देशमुख म्हणायचे, मराठी म्हणायचे, आम्ही कुणबी का व्हायचं. मग त्यांनी सांगितलं तुम्ही कुणबीच आहेत, तुम्ही सर्टिफिकेट घ्या. त्यावेळेस फॉर्म भरून द्यावं लागत होते, त्यावेळेस ते सहज भेटत होतं. आता विदर्भामध्ये जरांगेच्या आंदोलनामुळं विदर्भामध्ये सगळे स्वैरे हे जे प्रकार आहे तिथलचा बंद झाला. असं मिळत नाही आता ते सर्टिफिकेट, सहज भेटत नाही. हां, पश्चिम महाराष्ट्रात कोकणातसुद्धा भेटत नाही, खानदेशातही भेटत नाही. हे सगळे स्वैरे म्हणजे नातेसंबंध, पूर्वी मिळत होते, आता मिळत नाहीत. मग पंजाबरावांनी मराठवाड्यामध्ये येऊन सांगितलं, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला, त्या लोकांनी ॲक्सेप्ट केला. म्हणून शरद पवार साहेबाकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, बरोबर आहे. मग त्यांच्यामुळं असेल किंवा कशामुळं असं, अवेअरनेस आला म्हणूनच घेतलं ना. मराठवाड्यामध्ये आले, बीडमध्ये बैठक घेतली. बीडमध्ये आमचे एकमेव शहाणे माणूस होता आमचा, मराठा समाजाचा, ज्याला जाण होती, त्यांचं नाव आहे बलभीमराव कदम. ते लर्नेड होते, त्यांनी सांगितलं सगळे या, जाधव पाटील देशमुख सगळे या, कालचे वरचे 11-12 सगळे या. आणि आरक्षणावर आज बैठक आहे, तिथे येऊन हे घ्या तुम्ही. एकाही मराठ्यानं त्याला मान्यता दिली नाही, एकाही देशमुखाने त्याला मान्यता दिली नाही. त्याचं हे आंदोलन आहे, त्याचा हा परिपाक आहे. म्हणजे 1950 ते आले आणि आज 2023, 2070, 2072, 2073 वर्षाच्या नंतर तुमच्या घरामध्ये जेव्हा खायलाच दाणा राहिला नाही, जमीन राहिली नाही, मजुरी तुमच्या नशिबाला आली, त्या दिवशी तुम्हाला आरक्षणाची आठवण झाली म्हणून मातुरीमधलचा तो जिवंत झाला. त्याला नेतृत्व करण्यासाठीसुद्धा एक प्रश्न जाज्वल्य निर्माण होणं गरजेचं असतं. त्यानं पिकअप केला तो, पण आज पिकअप केला का नाही, पूर्वीपासूनच आहे. शेवटचा प्रश्न हो, एकूणच म्हणजे जरांगेंचं जे नेतृत्व आता म्हणत असं की आलं, अचानक नाही आलं, तुम्ही सांगितलं ते कसं आलं, किंवा बाकीचं जे आता गोपीनाथराव मुंडेंच्या नंतर किंवा माधवराच्या नंतर पुढची तुम्हाला दिशा काय वाटते? एकूणच बीड जिल्ह्याचं भवितव्य तसं कठीणच आहे. वन मॅन लीडरशिप चालणार नाही, ओबीसीचंही चालणार नाही, त्या मराठा समाजाचंही चालणार नाही, वरचंही चालणार नाही, खालचं कुडलचंच चालणार नाही. काम करील त्याला मतदान, ही भूमिका आता लोकांची आलेली आहे. मग तो जातीचा कोणताही असो, मुश्रीफ जरी असला एखादा, बीड जिल्ह्यामध्ये आला आणि उभा टाकला तर निवडून येईल. कारण आम्हाला सवय बाहेरच्या लोकांना निवडून द्यायची. बबनराव ढाकणेला आम्ही दिलं, क्रांतिसिंहांना पाटलाला आम्ही निवडून दिलं. आणि आता एक वाक्य आता नाही राहिले, गोपीनाथरावच्या पश्चात गोपीनाथरावच्या विचाराला बांधील राहणारे लोक आता तेवढे राहिलेले नाहीत. त्याचं कारण आहे, OBC जो प्रयोग गोपीनाथरावच्या काळात झाला त्याच्यामध्ये तीनच जाती आल्यात, माधव. ह्या व्यतिरिक्त OBC 273 जाती आहेत OBC. बाकीच्यांना काय न्याय मिळाला असं लोक विचारतात, आम्हाला काय न्याय भेटला. म्हणजे त्या OBC सुद्धा मराठ्यासारखी फाटाफूट आहेच आहे. उदाहरणामध्ये वारिक आहे, त्याला काय न्याय भेटला, सुतार आहे, चांभार आहे, ते कुठं सत्तेत आलेत? सत्तेमध्ये तुम्हीच आहात. म्हणून ब्राह्मण विरुद्ध इतर समाज ब्राह्मणेतर हा एक काळ होता महाराष्ट्रात, मराठे विरुद्ध मराठीत्तर हा एक काळ होता, OBC विरुद्ध OBC हा सुद्धा काळ येणारा काळ आहे. हा हे विसरून चालणार नाही. मराठा विरुद्ध मराठा तो आहेच आहे. शरद पवारच्या विरोधात अजित पवार मराठाच आहेत ना, ते शिंदे कोण आहेत? बरोबर. त्यामुळं
शिंदे आणि अजित पवार तरी एकत्र आहेत का? एकाच नावेत आहेत ते, एकाच नावेत एकत्र आहेत का? नाही. शरद पवार आणि शिंदे तरी एकत्र आहेत का? बरोबर. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार तरी एकत्र आहेत का? एका आघाडीत आहेत ते. असे प्रश्न असतात. त्यामुळं बीड जिल्ह्याचं फ्युचर जे आहे ते एक खांबी असणार नाही. सध्या आमचे धनंजय मुंडे ते प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांना यश आलं तर चांगलंच आहे. कारण एक खांबी तंबू असायलाच पाहिजे, त्याशिवाय विकासच होत नाही. आम्ही एवढे होरपळून निघालो आहेत विकासाच्या बाबतीमध्ये. आमचा विकास नावाचा, तुम्ही आमच्याकडे या, आमच्या शाळा बघा, आमचे वर्ग बघा, आमचे शिक्षक बघा, आमच्या इथलचे पाणी व्यवस्थापन बघा, इरिगेशन बघा, आमच्याकडे काही नाही. बीड जिल्हा ड्राय, 500 फुटावर 600 फुटावर सुद्धा पाणी बीड जिल्ह्यात लागत नाही. पुण्यामध्ये पाणी इतकं मुबलक प्रमाणात आहे, कुठंच जायची गरज नाही. आम्हाला माझ्या शेतात किंवा माझ्या परिसरात, शेतांच्या परिसरात सर्व शेतकऱ्यांना, जनावराला पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही. सरकार काय करतं? घोषणा. चारा छावण्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. पाण्याचा अनुभव आम्ही लातूरमध्ये घेतलेला आहे. आम्हाला रेल्वेनं पाणी दिलं, लातूरकरांनी रेल्वेनं पाणी दिलं. म्हणजे पाणी चांगलं होतं, एका ठिकाणचं होतं, शुद्ध होतं, अशुद्ध होतं माहीत नाही. अभावग्रस्त किंवा म्हणजे दुर्भिक्ष, हेच दुर्भिक्ष आहे. आणि ते तुम्ही, आणि बीड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त असलेल्या 7 जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये 2-3 जिल्हे थोडे सदन आहेत, नांदेड, परभणी आणि हिंगोली, हे 3 जिल्हे जर सोडले तर बाकी ठणठणाट आहे सगळा. संभाजीनगरपासून ते उस्मानाबादपर्यंत, सोलापूरपर्यंत आम्हाला पाणी प्यायला नाही, आम्हाला उजनीचं पाणी येत नाही. तुमच्याकडं टाव फोडला तर वरून खाली वरून खाली, जायकवाडीत हक्काचं पाणी आम्हाला मिळून जात नाही, आम्हाला कोर्टात जावं लागतं प्रत्येक वेळेला. सर खूप धन्यवाद. तुम्ही बीड जिल्ह्याचं सामाजिक असेल किंवा राजकीय असेल ते स्थित्यंतर उदाहरणं देऊन सांगितलं, कशा पद्धतीनं बीडचे सामाजिक प्रश्न आहेत, राजकीय प्रश्न आहेत, आणि तिथला गोपीनाथराव मुंडेंचं राजकारण असेल किंवा शरद पवारांचं राजकारण असेल, आणि आता भावी एक खांबी तंबू कोण असेल त्याच्याशिवाय पर्याय नाही, हे तुम्ही सगळं नीट समजावून सांगितलं. या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्हाला बीड जिल्ह्याचा हा सगळा इतिहास आहे राजकीय, तो कसा वाटला तो आम्हाला तुम्ही नक्की सांगा. आणि पुढच्या वेळी आपण आणखी एका नवीन जिल्ह्यासह भेटू. तोपर्यंत इथंच थांबूया. सर तुमचे आभारी आहे आपल्या सर्वांचा.